16 जानेवारी 2024 आजपासून ठीक 343 वर्षापूर्वी म्हणजे 1681 मध्ये रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अगदी जल्लोषाने पार पडला होता. आपल्या सर्वांना माहितीच आहे की दिग्पाल लांजेकर निर्मित शिवरायांचा छावा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. आणि याआधी या चित्रपटाचा एक टीझर आणि काही पोस्टर सुद्धा आउट झालेले होते. पण आतापर्यंत कोणत्याच कॅरेक्टर्सची लुक स्पष्टपणे रिव्हील झालेली नव्हती. पण आज कोणता कलाकार नेमकी कोणती भूमिका साकारणार हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप फरक पडतो. प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. या गाण्याची सुरुवात होते एका सीनपासून जिथे आपल्याला सुरुवातीलाच श्री रायगडाचे दर्शन होते. खरंच हा बांधलेला रायगडाचा सीन पाहून माझ्या अंगावर काटा आला. कुठेतरी असं वाटतं की जसं श्रीराम मंदिराची पुनर्निर्मिती झालेली आहे तशीच श्री रायगडाची पण पुनर्निर्मिती व्हायलाच पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. समोरच एका सीनमध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराज 35 मन सोन्याच्या सिंहासनावर बसताना दिसतात. त्यांच्या समोर काही मावळे ढोल वाजवत आहेत तर काही मावळे हातात झेंडे घेऊन उभे आहेत. समोरच एका सीनमध्ये महाराणी येसुबाई यांचा रोलही रिव्हील होतो. काही वेळानंतर एक मावळा दिसतो जे की नक्कीच सरसेनापती हंबीर मामा असतील. गाण्याच्या लायरिक्सवरून डान्सवरून इतरी नक्कीच लक्षात येते की ही मूवी अगदी चोख मोठ्या बजेटसोबत आपल्याला दिसणार आहे. समोरच्या एका सीनमध्ये आपल्याला चंदोकामात्य कवी करस पाहायला मिळतात जे की राज्याभिषेक गीत गात आहेत. आणि या गाण्यातला एक मुख्य आणि मला सर्वात जास्त आवडणारा सीन म्हणजे जेव्हा शंभूराजे धनाच्या ताकड्यात बसतात तेव्हा त्यांच्यासमोर अचानक काही क्षणासाठी आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. हा सीन पाहून माझ्या अंगावर पुन्हा एकदा काटा आला आणि तो सीन मला या पूर्ण गाण्यातला एक बेस्ट सीन वाटला. जय जय जाऊ जय शिवराय.